डबा रिकामा है। अरे बापरे दागिने गेले कुठे? साहेब त्यानेच पळवले असतील पुन्हा। हो भाई तुमच्या घरात काहीच सापडलं नाही म्हणून तुम्हाला सोडतो। हे त्यांचेच शब्द आहेत सर नौबतांचे, नाही तर तुम्ही। आम्ही तुझ्यासारख्या आकाशात उडणाऱ्या पक्षाला जमिनीवर आणण्याचं काम करतो। अरे आणा ना, पण प्रत्येक वेळेला पंख कापू नका। काय बोलतोयस मंदार तू, कोणी तोडले तुझे पंख? आहो त्याच्याबरोबर हिंडून सगळे हे बघा बघून तर घ्या खर। पण मला एक कळलं नाही, मी कशासाठी हे सगळं बघायचं? हे सगळं तुम्हाला सांभाळायचं आहे गुणवंतराव। काय गंमत म्हणजे माझं सगळं म्हणणं पटतं बरं का त्यांना? माझ्या वयाच्या मनाने माझ्यात खूप शहाणपणा आहे असं म्हणतात त्या। बाबा खरं सांगू का, मला कधीतरी वाटतं की मी खूपच आगाऊपणा करून बोलते त्यांच्याशी। आपल्या समजून घेत असतील मला, पण मला जे खरं खरं वाटतं ना ते मी बोलते। त्यांच्याशी बोलताना ना मला आईची खूप आठवण आली बाबा। आई आणि माझ्यामध्ये जे अबोल नातं होतं ना ते समजून देण्याचा प्रयत्न केला मी त्यांना। तसंच काहीतरी नातं त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या मुलीमध्ये डेव्हलप व्हायला हवं ना, म्हणजे त्यांच्यातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाते। मी त्यांच्या मुलीला अजून बघितलं नाही, पण ती ना अशा काहीतरी वेड्या वयातच असेल। तुम्ही म्हणत असाल आल्यापासून मी त्यांच्याबद्दलच बोलत सुटली, पण खरं सांगू का बाबा, काल रात्रभर त्यांच्या विचारांनी ना झोपच नाही लागली मला। आता तुम्ही म्हणाल जगाची काळजी वाहण्याचा माझा स्वभाव। हे देऊ Everyone has to bear his own cross। तुमचं हे फेवरेट वाक्य मी विसरले होते हा, पण खरं आहे बाबा तुमचं। काल वैदेही मॅडमशी बोलताना सुद्धा जाणवलं मला की हे सगळं बोलायला आपल्याला काही वाटत नाही, पण जो माणूस त्या सिच्युएशन मध्ये असतो त्यालाच। बाबा अवा याचा अर्थ मी जे काही बोलले ते तुम्ही व्यवस्थितपणे ऐकलत आणि म्हणजे तुमची थिंकिंग लेवल आता एकदम व्यवस्थित होत चालली आहे। बाबा खूप छान प्रगती आहे। लिहून त्रास झाला ना बाबा, बोटांना ग्रीप यायला अजून थोडा वेळ लागेल, पण तुम्ही प्रयत्न करत राहा।
आणि हळूहळू ग्रीप येईल. तो फिजिओथेरपिस्ट पण यायला लागलाय ना कालपासून. आता तो सांगेल ते एक्सरसाइजेस सिन्सिअरली करायला लागा, म्हणजे म्हणजे लवकर बरं वाटेल. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करत राहा. वंदना बापा, नुसतं वंदना नाही, पुढेही काहीतरी बोला ना. शैलेश म्हणायचंय ना तुम्हाला? शैलेश बोला ना तुम्ही, अजून काय बोलायचंय तुम्हाला? नाही, हल्ली त्याचा एवढा फोन येत नाही मला. कुठल्या पेशंट मध्ये बिझी आहे कोणाच ठाऊक. आणि खरं सांगायचं झालं तर या सगळ्या व्यापात मलाही त्याला फोन करायला वेळ नाही मिळाला. बापा बरोबर आहे तुमचं, या सगळ्या व्यापात सुद्धा मी थोडा वेळ काढून त्याला भेटायला हवं. म्हणजे दिवसात एखादा फोन असतो त्याचा जनरल चौकशीसाठी. शैलेश तुम्हाला भेटायचंय शैलेशला, मी सांगेन त्याला. तुम्हाला भेटण्याच्या निमित्तानं का होईना, मला तरी भेटेल तो. बाबा खरं सांगू का, मी ना रागवली त्याच्यावर. का म्हणजे काय, किती दिवसात भेटला नाहीये तो मला. त्याला भेटावं असं वाटत नसेल तर मी तरी त्याच्याला भेटू त्याला. तुम्हाला भीती वाटते का बाबा कि आमचंही वैदेही मॅडम आणि त्यांच्या नवऱ्यासारखंच होईल? एवढी काळजी करू नका बाबा, तसं खूप चांगला अंडरस्टँडिंग आहे आमच्या दोघांमध्ये. पण बाबा तुम्हीच सांगा, त्याचं हे वागणं बरोबर आहे का? बाबा तुमच्या एक गोष्ट लक्षात आलीये का, तुम्ही आज वंदना सोडून चक्क आणखीन दोन शब्द बोललात, शैलेश आणि वैदेही. बोला ना बाबा, तुम्हाला काय बोलायचं ना ते सगळं बोला. शैलेश मी सांगू तुम्हाला मॅडम, तुम्ही तिला भेटा, भेटत राहा, चिकाटीने तिची भेट घेत राहा. एक ना एक दिवस तिच्यासाठी तुमच्यातली जीव पाखडणारी आई दिसेल तिला. तिची तिला ओळख पटेल ना, तेव्हा आत्तासारखी दुरावलेली नाही वागणार ती तुमच्याशी. खरंच पटेल तिला माझी ओळख? चार चौघींसारखी वागेल का माझी मुलगी माझ्याशी? किती चांगलं होईल ना असं झालं तर. किती किती बोलायचंय मला तिच्याशी. का नाही वागणार, तिलाही तुमच्याशी काहीतरी बोलायचं असेल ना. कदाचित खूप भांडायचं असेल तुमच्याशी.
तिला ते सगळं बोलू द्या, भांडू द्या, मोकळे होऊ द्या. बांध मोकळे झाल्याशिवाय पाण्याला वाहते पण कसं येणार मॅडम? अरे ये दार उघडच आहे. व्हेरी नाईस डॉक्टर, प्रेसिडेंट अँड डीन ऑफ सिटी हॉस्पिटल. बाकी तुमच्या हॉस्पिटलने चांगल्या क्वार्टर्स दिल्यात तुम्हाला, एकदम लॅविश. गुड. बस ना. का तू नाही बसत आहे? काही काही इमर्जन्सी? नाही, म्हणजे तू येणार हे सांगितलेलं असल्यामुळे वेळ काढला होता मी. अगं मग बैस ना. कसं आहे, आपण बसलोय आणि कुणीतरी उभं आहे हे बघायला बरं नाही वाटत, आणि मान अशी उंच करून बोलताना त्रासही होतो. हल्ली स्पॉन्डिलॉसिसचा त्रास आहे मला. हे काय, आपण कुठल्या तरी महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी एकत्र आलो आहेत ना? मग बोलत का नाहीयेस तू? तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय म्हणून माझी महत्वाची कामं सोडून मी इथे आलोय. तेव्हा काय बोलायचंय ते लवकर बोल. अविनाश, मला तुला एक रिक्वेस्ट करायची. रिक्वेस्ट? वैदेही, तुझ्या तोंडून असले शब्द ऐकायला बरं नाही वाटत. आनंद होतोय ना तुला माझ्या तोंडून असे शब्द ऐकताना? पण माझ्यावर ही वेळ तू आणलीस. मी तुझ्यावर अशी वेळ आणली? काय बोलतेस काय तू वैदेही? हे बघ, उगाच काहीतरी खोटं बोलून मानभावीपणा दाखवू नकोस अविनाश. तुला हे चांगलंच कळतंय की सोनलचा ताबा तुझ्याकडे राहावा यासाठी तुझी नोटीस पाठवलीयस. त्याबद्दल बोलायला आपण एकत्र आलोय. मग मी या परिस्थितीत दुसरं काय करावं अशी तुझी अपेक्षा होती वैदेही? त्या बोर्डिंग स्कूल मधून रोज फोन येतो मला तिचा, पप्पा मला तुमच्याकडे घेऊन जा म्हणून. काय उत्तर देऊ मी तिला? काहीतरी उत्तर देऊन आजचं उद्यावर ढकलायचा कंटाळा आलाय मला आता. बर, याबद्दल बोलणार कोणाशी? तू तर फोनवरही माझा आवाज ऐकायला तयार नसतेस. मग माझ्या बायकोला, तिच्या सावत्राईला विचारणार की अर्धवट वयातल्या माझ्या मुलांचा सल्ला घेणार? या निमित्ताने तरी हा विषय माझ्याशी शेअर करावासा वाटला तुला. अविनाश, तिचा ताबा मागण्यापूर्वी एवढा तरी विचार करायला हवा होतास की तिला तुझ्या घरी घेऊन जाण्याचा एक प्रयत्न तू केला होतास आणि तो यशस्वी झाला नाही. कोण म्हणतं यशस्वी झाला नाही? उलट माझ्या घरात चांगली रमली होती ती. दुसऱ्या आईशी आणि भावंडांची नुकतीच कुठे ओळख व्हायला लागली होती तिची. तर तूच सारखे फोन करून आणि भेटायचा प्रयत्न करून हैराण केलंस तिला. सारखी टेन्शन मध्ये असायची बिचारी. मम्माचा फोन म्हणजे एक संकट वाटायचं तिला, माहितीये तुला? आणि माझा प्रयत्न यशस्वी झाला नाही असं म्हणतीयस तू? तू ही घेऊन आली होतीस ना तिला इथे? मग काय झालं, का रमली नाही ती? तिला इथे रमूच दिलं नाहीस तू अविनाश. माहितीये मला, मी हॉस्पिटलच्या कामांमध्ये बिझी असल्याचा फायदा घेऊन फूस लावायचाच तिला. मी हॉस्पिटलच्या कामांमध्ये बिझी असल्याचा फायदा घेऊन फूस लावायचाच तिला. पाटेल ते लाड करायचा केवळ आपली इमेज चांगली हवी म्हणून.
इमेज. बापाच्या प्रेमाला तू इमेज बिल्डिंग समजतेस. तुझ्यात सुधारणा होणं शक्य नाही. मी पूर्ण विचारपूर्वक बोलते आहे विनाश. ती आत्ता ज्या वयात आहे त्या वयात तिला चांगल्या सवयीच लागल्या पाहिजेत. चांगलं वळण लागलं पाहिजे. त्याकरता आपण म्हणजे तिच्या आई वडिलांनी थोडं स्ट्रिक्ट असायलाच हवं. तिच्या बाबतीत ना काही समजतच नाही तुला. बिघडून ठेवशील अशाने तिला. जाऊ दे. आपले वाद जगाच्या अंतापर्यंत संपणार नाही आणि आपलं कोणत्याही गोष्टीवर एकमत होणार नाही म्हणूनच आपण वेगळं व्हायचा निर्णय घेतलाय. आता आपली भेट कोर्टातच. अरे थांब, असं चाललंयस कुठे? हा विषय संपवल्याशिवाय जाता येणार नाही तुला. तोच अहंकार, तोच गर्व, अजून तशीच आहेस वैदेही. काही फरक नाही तुझ्यात. माझ्या हे आता लक्षात आलंय. कोणत्याही प्रकारे आपले विचार आता जुळणार नाही. मला हे माहितीच होत. पण चक्क तू फोन करून बोलवलंस म्हटलं पहावं तुझ्यात काही बदल झालाय का. आता पण नाही. थांब. असं का? मग मी हे बघते माझ्या मुलीला कसं पळवून देत असते. वैदेही तू एक विसरती आहेस. ती फक्त तुझी मुलगी नाही, माझी पण मुलगी आहे. आणि जोपर्यंत माझ्या मुलीला माझ्याकडे यावंसं वाटतं तोपर्यंत मी तिच्यावर अधिकार दाखवणार. तिला तुझ्याकडे यावंसं वाटतं असं परस्पर ठरवून मोकळा झालास तू? हे मी ठरवलेलं नाही आहे वैदेही. तिनं सांगितलं मला. म्हणाली पप्पा मला लवकर तुमच्याकडे घेऊन जा नाहीतर मामा मला पुन्हा त्या जेलमध्ये घेऊन जाईल. आणि जेल हा शब्द माझा नाहीये, तिचा आहे. खात्री पटत नसेल तर तिला जाऊन भेट आणि घे करून खात्री. अविनाश सोडा. डॉक्टर, काहीतरी महत्वाचा कॉल असेल, घ्या ना, मी थांबतो. नाही हो, कटकट्या पेशंटचा फोन. काही झालेलं नसतं, एवढ्या तेवढ्यावर ना फोन करत सुटतात डॉक्टरला. ते जाऊ दे, तुझ्या श्वास घ्या. सोडा. ज्या श्वास घ्या. मी तुम्हाला फोन करतो नंतर. शैलेश फोन तर कट करतोस, रागवलंस माझ्यावर. हे बघा, मी आता कामात आहे, थोड्या वेळाने फोन करा. खोट बोलतोस तू. अरे मी तुझ्या सुट्टीच्या वेळेत फोन केलाय तरी तू फोन घेत नाहीयेस. हे बघा, माझ्या समोर आता पेशंट आहे. पण तू तुझ्या सुट्टीच्या वेळेत पेशंटला अलाव कसं करतोस? सरळ सांगायचं, ही माझ्या विश्रांतीची वेळ, नंतर या म्हणून. काय कोणी मरत नाही. तसं मी काहीही करणार नाहीये, मी तुम्हाला नंतर फोन करतो. शैलेश तुला जमत नसेल तर तुझ्या पेशंटला फोन दे, मी सांगते त्याला. डॉक्टर म्हणजे तर यंत्र समजतात की काय हे लोक? जरा विश्रांती नको त्यांना. ओके, मी तुम्हाला नंतर फोन करतो. शैलेश का कटवतोस मला? खरं सांग, कोण आहे तिथे? वंदना आहे की काय? मी तुम्हाला परत फोन करतो, सांगितलं ना. बरोबर, तुझी सुट्टीची वेळ आहे ना, हाच चान्स असणार. शैलेश प्लीज फोन ठेवू नको.
खरं सांग ना, आता तुम्हा दोघांशिवाय तिसरं कोणी नसणार ना तिथे? काय रोमॅन्टिक सिच्युएशन आहे, सांग ना काय करताय तुम्ही दोघ? मोहिनी प्लीज, मॅडम मला प्लीज आत्ता त्रास देऊ नका, मी तुम्हाला नंतर फोन करतो, सांगितलं ना. असणारच, तू कामातच असणार, सॉलिड कामात असणार. आता माझ्याशी बोलायला वेळ कसा असेल तुझ्याकडे? मी कबाब में हड्डी आहे ना. भलतात नाराज झालं दिसतय. तुम्हाला काही औषधं लिहून देतो, प्रिस्क्रिप्शन येताना घेऊन या. तू मला असा सारखा फोन करून त्रास देऊ नकोस. सॉरी बाबा, तुला सॉरी म्हणायसाठी फोन केला. तू मला म्हणाला होतास की माझ्या आईसाठी कुठला तरी सायकॅट्रिस्टशी बोलून ठेवणारस म्हणून. बोललास का मग त्यांच्याशी? मोहिनी तुला खरं सांगू का, तुझ्या त्या आईची स्टोरी सुद्धा मला ना थापच वाटली. मला असं लक्षात आलंय की हल्ली तुला माझ्याशी बोलायला बर होत. ठीक आहे ना, मग माझं कुठे अडतंय तुझ्याशिवाय? 100 काम आहेत मला, चल जाते मी. ए शालिनी, सॉरी बाबा,